Fac sari vot vagul ite. Vot vagul ite. Khali khacha घेतलं तो मागच्या वेळेस आपण तिथूनच चढलो होतो तिथून तिकडे गेलतो हा तर त्याच्याऐवजी आपल्याला लक्षात ठेवायचं होतं खालूनच आपल्याला तिथं जायचं बरोबर आणि आपला पहिला निशाणा तर हे आलाय फुटका दगड हा आता इथून फक्त सोप्पा सोप्पा रस्ता निवडा पिपळणीकडे जायचं का इकडे जायचं सरळ जायचं बरोबर योग आधी आहे ना आधी शिकूनच कडकड निवर जावं लागतं इथं सरळ हा मग आडवाडवं जायचं चला डायरेक्ट स्ट्रेट चढाय नको बंटी कॅमेरामन चलो चला चला सुरुवातीलाच आपल्याला करवंदाचं झाड सापडलेलं आहे आणि याला छोटी छोटी आहे बघा अशी हिरवीगार करवंद लागली तर अजून पिकायला खायला लई वेळ आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपला धोरजेतल्या गुहेचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले खास जिगरी मित्र सुयश नलगे आणि हिम्मत दांगडे दुपारचे 2:15 वाजत आलेले आहेत आणि भरून आत आपण चढतोय हा डोंगर तर बघूया सगळ्यात आधी तर मलाच दम लागायला लागलाय कोणाची काय अवस्था होती आणि आपल्याला काय बघायला मिळते ते सो कीप इन टच बरोबर चाललोय का आपण पण हिम्मत दांगडे आपले डायरेक्टर आहेत गाईड आहेत हिम्मत दांगडे सगळे रस्ते पाठ असणारे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती असा तीव्र चढ आहे इथून जर पाय सटकला तर तो सटकला तो शॉर्टकट आहे गाडीपाशी पोहोचायचा किंवा देवापाशी पोहोचायचा हिम्मत ऐशा बस नाही रे बंटी नाना तिकडे ते उचले मोठा प्रॉब्लेम होतो हे तर एक असल्यासारखी वाटती पण इकडे डाव्या हाताला टुकटुक फोटो काढतो तुझा बंटी काय होतंय कुसळ 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 हिम्मत नाही खर्च बघता ठीक आहे नाही जागा हे बघ तिथे वरून जागा काय करायचं म्हणून म्हणते तिथून वर चढ ना आहे का नाही ना त्या बोगद्याच्या वरून आहे का हा दोन वारसा लागायचा आहे हिम्मत सावकाश माझा आत्ता पाय घसरला होता यस सर दमनीय कम ऑन बॉय आणि बघ बघ बंटी खालून तू म्हणत होता ना इथं छोटी गुहा दिसती बघ ही गुहा आहे का
नुसतं ते कोपी सारखं आहे, ते आतमध्ये जायला तरी जागा आहे का? पण हे मग त्या डोक्याच्याच वरती बरोबर गुहा असणार तिथे नाही गुहा तर तिथं पुढे ते जाड काठ म्हणा आपल्याला तिथं का बंटीन हिम्मत इकडे बसलेत चल पुढे जाऊ फक्त दगडावर कॅमेरा नको आपतो मित्रांनो आपण त्या ठिकाणी गाडी लावून आलो होतो आता शिक आपण 50% नाही सोडलो तिथं जरा ऑक्सिजनची कमतरता व्हायला लागली हवेतले ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे दम लागायला लागलाय कोणत्या बाजूला जायचंय चला काय गोवा सापडा नाही इथं कांदाळे झाले मध्ये त्याच्यातून जाऊन गुतण्यापेक्षा काय करावं लागेल येड हाणून जाता येईन येड हाणा चान्सेस नाही इकडून नाही वस्ती चान्सेस नाही वरून हे दगडे वरून डायरेक्ट आपण उतरू शकत नाही जिथून जावं लागेल इथून जागा अवघड झाले वर बघा जीवन आपण मायासारखं गुतन ना त्याच्यात हा गुतन ना हा ना मग आपण बरं वरून यावरती जाता येते का मकर कसताना गुतायला मजा नाही ना बरं याला काटाय जे कार्यक्रम होईन याच्यात हे काय सोपं होय प्रवीण काय वाटतंय काय दिसतंय इथून सगळं अशक्यच दिसतंय मला तर ॲट लास्ट आफ्टर 3 इयर्स बघ सारी वट वागळ इथं खाली खचत बार का इथं बॉईज पाय जपून टाका खाली बघून चला आणि वट वागळामुळे मागच्या वारीला आपल्याला कोरोना झालता गुवा आणि हे तिथंच आहे एंड हिम्मत तेवढंच आहे तिथून पुढे नाही जायले वटवाघांचा अल्ट्रासाऊंड काय येत आहे मला चक 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 करीत येत येत नाही ऐकू मग इथपर्यंत तेवढंच आहे हा जायचं काहीच नाही पुढे काय ये ना पुढं ये च हा ग मग चला आपलं इथून टायमात पावसा पाणी घेऊन बसले असते नाही तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तुमचे दोस्त काय तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे चला निघूया घरी कारण आपण आलेलो आहोत ढोरजा येथील या डोंगरावरील गुहेमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत प्रशांत सुयश हिम्मत आणि मी अथक परिश्रमानंतर आणि हे असं आमचं हाल झाल्यानंतर बाजूकडे पुढे काटे दिसतात तुम्हाला पुढून वरपडीत वरपडीत आलेलो आहोत आम्ही तर आम्ही येऊन पोचलो आहोत या आपरे अशा गुहेमध्ये एक लिहिलं थांबणं एक मिनटं परत एक आपण लिहिलं तिकडे गेलं SPR असं काहीतरी लिहिलं आपण बघ हे सनी तर आपणच लिहिलं तर आपण आलतो त्यावेळेस सनी लिहिलेलं होतं तिथं पण ते पाण्यामुळे गेलंय कसं काय अनुभव होता हे डोंगरात यायचा चढायचा इथं आतमध्ये यायचा मस्त वाटलं हा आतमध्ये सगळे वटवागा येतं तर मित्रांनो पाऊण तासाचे तंगडतोडीनंतर आपण हे डोंगर कसा बसा चढून इथपर्यंत आलो होतो या गुहेमध्ये आतमध्ये वटवागळं दिसतात आपल्याला आणि ते छताला लटकून त्यांनी सगळी इथं खाली घाण केलेली आहे नुकताच पाऊस थांबलेला आहे त्या पावसामुळे हे जे ओलं दिसतं आहे ते पावसाचंच कारण आहे ते भिंतीतून सगळं पाणी वाहून इकडे शेवाळ वगैरे आलं आहे आपल्यासोबत हिम्मत शेट आहे तर त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला आपण मागच्या वेळेस आलो होतो
पण त्यांना जरा ट्रेकिंगचा जास्त अनुभव असल्या कारणाने ते आपल्या पुढे चपलीवर पुढे चालत होते. आम्ही बुटा घालून आलो ते मोकर शायनिंग झाली पण मागचं चलणं वाय ना पार ऑक्सिजन कमी पडला हवेत धापा लागायला लागल्या. तर ट्रेकिंगची सवय असणं एक आवश्यक आहे आणि हे आपल्याला जमलंच पाहिजे रोजच्या ह्याच्यात कारण कधी कधी अशी पण कंडिशन येऊ शकते इनकेस आपल्याला जर डोंगर चढूनच जायची वेळ आली आणि त्यावेळेस जर आपल्या शरीराने साथ नाही दिली तर असं व्हायला नाही पाहिजे. ह्या गोष्टीची सवय पाहिजे. तसंच इथं विशेष काय नाही, इथं मनुष्य काय मनुष्य वस्ती नाही काय नाही काय नाही काय नाही. आधी एक 3-4 वर्षापूर्वी प्रवीणच्या बड्डेला आम्ही आलो होतो सकाळी सगळे आम्ही लेकरं बाळ अगदी आमच्या दोघांच्या बायका पण होत्या तिथं. तर हे सनी जे नावलेलं आहे हे सनी नाव लेणारा तो आपला गाईड होता जो आमचा मावसभाऊ आहे त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि तो म्हणला की जेव्हा तो म्हणजे आजपासून समजा 10-12 वर्षापूर्वी कधी तो आला असेल त्याच्या बालपणी तेव्हा तो इथं नाव लिहून गेला होता. आपण आज आलो आहे पण आपल्याला नाव लिहायला काय चुण्याच्या पुढे नसल्यामुळे आपण काय आज नाव लिहायच्या भानगडीत पडणार नाही. तर इथं तुम्ही वर बघू शकता सगळं पाणी झालेलं आहे, पाऊस बंद झाला आहे. तिथं आत एका ठिकाणी असं उकरलेलं दिसतं म्हणजे रानडुकरं येत असतील नसतील किंवा कुठल्या प्राणीने खड्डा केला आहे सांगू शकत नाही. इथं खाली ओल्लं आहे आणि आतमध्ये जसं चालत जातोय तिथं ती जी वटवाघळांची विष्ठा पडलेली आहे तिथं शिद्धबद्ध जाते. इथं आपल्या फुटप्रिंट्स उठतात त्याच्यामुळं आता ही चौकोनी इथं हे खूर वाटत नाही आणि इथं हे जे बारीक बारीक खड्डे पडलेत ना ते छताचं पाणी टिपकून खड्डे झालेले आहेत. असे आतमध्ये गेलं की पूर्ण भुसभुशीत आहे, फक्त वटवाघळांची विष्ठा आहे. 1:15 आम्ही खाली ह्याच्या पायथ्याला होतो, आता 2 वाजलेले आहेत, आम्ही गोहेमध्ये आहोत आणि वरती येताना इतका त्रास झाला आहे की आम्हाला की माप नाही आहे त्याला कारण आम्ही काट्याकुट्याने वरती आलेलो आहेत. हे आहे गुहा. गुहेमध्ये खूप म्हणजे असं की एवढं हे नाही आहे, हे जुन्या काळातील गुहा आहे. ह्याच्यात कोणी येत जात असेल हे सांगता येणार नाही आम्हाला कारण येत असतील कारण हे नावं हे लिहिलेले आहेत, हे बसण्याची काहीतरी केलेले आहे कोणीतरी कारण येत जात असतील काही जुने असेल काही कोणाचे हे असेल ठेवलेले काही सांगता येत नाही एवढं सगळं आम्हाला. वटवाघुळ्यांती पूर्ण हे झालेलं आहे, वरती खूप गुहा पडायच्या ह्याच्यात आलेले आहे. म्हणायचं एकंदरीत अनुभव कसा होता, पुढच्या वेळेस किती दिवसांनी यावं वाटण, उद्या लगेच यावं वाटण का अजून 2 का आता यायची गरज नाही, जागा बघून तृप्त झालो काय वाटतंय की उद्या लगेच यायचं का आता काही 2-4 वर्ष यायची गरज नाही. इथं असं वाटतंय की यावं वाटतंय कारण वातावरण असं फ्रेश वाटतंय इथं जरा की जरा बरं वाटलं बरं वाटलं जरा येऊन थंड वातावरण आहे खालून येण्यात जरा वाटलं हे त्रास झाला पण वरती आल्यावरती असं जरा गार वाटलं. गुहेत आल्यावरती जरा असं फ्रेश वाटलं सर कारण वरून पावसाचं आलेलं वातावरण हे गार झालेलं दगडं कारण आतमध्ये आल्यावर थंड वाटलं जराशी. तसं काय एवढं स्पेशल नाही आहे. आमचे गाईड खाली निघालेले आहेत कारण आम्हाला वेळाअभावी निघावं लागतं आहे. वरती जायचं ठरलं होतं पण वेळाअभावी खाली जावं लागतं आहे. आम्ही जरा खाली जाऊन शूट करणार असं वाटतंय कारण आता दोन गुतलेले आहेत मधीच दोन वाजून गेलेले आहेत. इथून खाली नाही उतरायला परत अर्धा पाऊण तास आणि तिथून घरी जायला परत वेळ, अजून मंदिरात जायचंय दर्शन घ्यायचंय. गाड्या तर अशा लांबवर आहेत आमच्या, नाही ना आणून कोणती इथं. आणि तसं पाहिलं तर मित्रांनो आज आम्ही आमच्या एका मित्राला मिस करतोय खूप, संदीप कोहक याचं नाव. सकाळपासून आमच्यासोबत यायला निघाला होता पण ऐन टायमाला म्हणला की मला टाइम नाही. आपण इकडून आलो होतो हा, तुम्ही तिकडून आलते इकडे उरत्या आरत गेलो होतो आपण. कुठं शेट्याकडून आम्ही परवर माथ्याव गेलो होतो डोंगराच्या ऐन आपल्या चॅनलवर व्हिडिओ. आम्हाला मागच्या वर्षीची गोवा सापडं नाही, आमचे गाईड मागच्या वर्षी आलते नाही. मागच्या एप्रिल 2 झाले असतील गाईड मग आलेले तर आम्ही 2 आलेले त्यांना सापडं नाही, सापडायचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि झाडाला एवढ्या गडबडीत पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आय बटन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, हा व्हिडिओ संपला की तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्यावेळी सगळी कुसळ वाळलेली होतं, झाडाची पानं गळून गेलेली होतं आणि तेव्हा आम्ही दोघंच आलेलो होतो. आज तरी आमचे मित्र आहेत आम्हाला सोबतीला मर्दा खाली जायचं आपल्याला खाली जायचंय का चल चल उशीर होईन बघा इथे गोवाची वरती मागे पण जायचं मी बिंजावत आलोय बंटीले हे बघ काय झाडाचा सहारा घेऊन तुम्ही चालताय खरं
पण ह्यो जो प्राणी खाली जायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला वर चढण्यात इतका वेळ नाही लागला, खाली उतरण्यात इतका वेळ लागणार आहे. आपण इकडनं चाललेलो आहे येस सर. आणि तुम्ही बघू शकता आपल्या पुढचा हा निसर्गरम्य देखावा. भर ऊन आहेत, आपण 2:15 वाजलेले आहेत, पण तरी असं ठराविक एक लेवल नंतर आपल्याला धुरकट जाणवतंय, धुकं पडल्यासारखं. ॲक्च्युअल ते धुकं नाही आहे, कारण आपणच ढगाच्या हाईटला आलेलो आहे. तर चला पाऊन तास खाल्लाय वर यायला, उतरायला तेवढंच लागणार आहे. सरळ पुढे वरपर्यंत हा बघा नजारा खालचा. खाली एवढे गुराखे आहेत की त्यांना ते बघा वरती, ते गुरं वरती बघत आहेत आम्हाला. तू म्हणत असे नाही मला भूत दिसतात डोंगर दिसतात काय डोंगरावरती, ते असे बघतात की त्यांना हेच समजा नाही. आणि इथं काय खाली प्रेम भाऊ माहीत नाही, पण मग अशी आपण इथूनच आलतो का? इथून नव्हतो आलो, थोडंसं पुढीकडून गेलो ना, गेलतो त्यामुळं अचानक काय झालं. जागा आहे खाली उतरायला, कारण पूर्ण खाली आलेलो आहेत आपण. म्हणजे तुम्ही पडता, म्हणजे 75% आपण उतरतोय इथून खाली उतरलो ना आपण 75% डोंगर उतरतोय लगेच खाली. 75% खाली उतरलेला आहेत, आम्हाला गुहा सापडत नाही. हे बघा आमच्या आता प्रवीण सर वरते आहेत, आम्ही सगळे खाली आलेलो आहेत, त्यांना उतरायची अपेक्षा असं वाटते का नाही असं समजा नाही. माझी खूप अपेक्षा आहे खाली मी नीट उतरावं म्हणून. आणि बघा आलतो पण पाण्याचं जवळ पडलेलं आहे. ओके आता मी ना आमचे बाहुबली पिक्चर खाली आलेले आहेत. आता मी बाहुबली पिक्चर मधले प्रभास सारखे इथून उडी मारून हे फांदीला धरणार आहे आणि खाली उतरणार आहे. ती रिस्क घेण्यासाठी पण तमन्ना सारखी एखादी हिरोईन पाहिजे तिकडे तर उडी आणि काम. चलो आगे आमचे प्रवीण सर वरतीच गुंतलेले आहेत, त्यांना ती फांदी धरावं वाटते पण ते घाबरत आहेत. एडिटर बिन कामाचं कापून टाक हे घ्यायचं बर का, घेऊन मानायचं परत एडिटर बिन कामाचं कापून टाक. अरे तुम्ही तिघ उतरला तर मला ठेवलंस, तुम्ही वरतीच राहा. अरे गोप्रो टेक फोटो मला सांग आता ह्या काठवण तमन्ना उलटी लटकावून तरी तू येणार नाही येणार. तमन्नाचं काय करायचं आपल्याला, तमन्ना घरीच आहे सर. चला मग तू पगडी पाचेस. आम्ही 75% खाली आलेलो आहोत. 2 साधू बाबा घोर तपश्चर्या करत आहेत त्या ठिकाणी. आपल्याला हात करत आहे पाणी वाहिलेलं कसं वाटतंय. पलीकडून गेलो तिकडून वर, अजून थोडं पलीकडून गेलतो आपण वर. ती पिपळ राहिलं कुठं आणि माझ्या बुटात सगळी कुसळ चिमुक काटे आईला. मी हुशार झालो काय मग काय. आणि मी निघताना चप्पल घातलेली, परत आतमध्ये गेलो आणि बूट घालून आलोय आणि सगळा चिमूक काट्याने लदून गेलोय. कुण्या काटाय तिथे हे झाड कशाचं असेल बरं प्रवीण सर? हा हे झाड कायच आहे. कोणतं? हे समोरच करवंद. हे हो कोणतं ते नाही म्हणतोय मी, वेगळंच काहीतरी बघावं लागेल जवळ येऊन. कायच असू शकत. झाड कायच असू शकत प्रवीण शेट नाही सांगतेच आपल्याला. कमेंट करून सांगा. जाऊ द्या मग. आता 100% म्हणजे 90% खाली आलेलो आहोत. शेळ्या
शेळा दुसऱ्या पलीकडे गेलेला आहे. ते बाबा काहीतरी म्हणून राहिलेत आम्हालाच. तर ते आम पलाच सांगतात बाबा की आमच्या शेळ्यांचे फोटो काढा. शेळे काय दिसताना पण गाय दिसत खिल्लारी गाय गावरान. आपण आपल्याकडे बघून स्माइल देतात. खाली येऊन आम्ही पडायचो. समुद्रावर जायचंय आता. बंटी समुद्र कुठे आहे? इकडे आहे डोंगराच्या पलीकडे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही अलिबाग या ठिकाणी आलेलो आहोत. लय झालं काय? आम्ही आता मंदिरापाशी आलो आहे. चालू राहू द्या. तर मित्रांनो आपण मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी ज्या जो व्हिडिओ बनवला त्यावेळेस ह्या प्रत्येक कॉलमसाठी खोदलेले खड्डे होते. इथं पण सगळे खड्डेच खड्डे होते आणि ह्याच आपण 12 वेळा आपण हातपाय धुतले होते. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा चेकआउट कराच की त्यावेळेस काय कंडिशन होते ना आता कसं काय खतरनाक केलं आहे रंगवून बेंगवून. ही काशी विश्वनाथाचं 12 त्याला साधं पाणी. मित्रांनो मंदिर परिसरात जायच्या आधी पहिल्यांदा पवित्र होणं आवश्यक असतं. ते पवित्र होण्यासाठी हातपाय धुणं आवश्यक आहे. तर ह्याच आत्ता 12 वाजचं पाणी काढायचं जो यांचा असफल प्रयत्न चालला आहे. अरे पावरा बुडव की 10 फूट तरी आहे का पाणी असं का करायला मारदा हा. आणि हिताली जुने लोक म्हणतात ही काशीहून पाणी निघालेलं आहे हिथं. तर हातपाय धुया. तोंडा बी मारा. डोंगर चढून उतरून आता थकल्यावर झालाय जरा शनवार जाईन. आमचे प्रवीण शेठ थकलेला आहे. हो खूप हातपाय धुत आहे. बोलो गंगा माई की जय. असंच आपण गंगामाई की जय मांडवगणला भेट दिली होती त्यावेळेस गंगामाई की जय आपण म्हणलं होतं. का म्हणलं होतं, कसं म्हणलं होतं, कधी म्हणलं होतं त्याची पण आय बटनमध्ये लिंक आली. ते पण तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता मांडवगणचा. ह्या सगळ्या पारंब्या जमिनी पोहत येत होत्या मागच्या वेळेस पण आता ह्या काम करायसाठी किंवा थोडी जागा व्हायसाठी ह्या का आपल्याला दिसतात म्हणून या आपल्या आल्यात नाही. त्या बऱ्याच खालीपर्यंत आलेल्या होत्या पारंब्या. आता आपण दुसऱ्या महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहे. ही पण कट्टे नवीन केलेले आहे सगळे. तुम्हाला आता म्हटलं पारंब्या काही ठिकाणी ह्या झाडांच्या फांद्या सुद्धा साळायची गरज पडलेली आहे. मंदिराच्या मुख्य इमारतीला सभा मंडपाला जागा होण्यासाठी आता जरा मोकळं मोकळं झालं एकदम मस्त होती. चकाचक मागच्या वेळेस इथं माती भीती होती सगळी. आणि श्रावणात जर तुम्ही कधी श्रावण सोमवारी आलात तर या ठिकाणी खिचडी वाटपाचं अन्नदानाचं काम चालू असतं. श्रावणात येणं पण तितकंच आवश्यक आहे कारण हे मंदिर जे आहे हा परिसर जो आहे याला काशीचा दर्जा आहे आणि आपल्या भारत सरकारने सुद्धा पर्यटनाच्या बाबतीत याला क दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे ही जी काही आपल्याला डेव्हलपमेंट दिसते
ही त्याच्यामुळेच आहे. सरकारचं या बाबतीत आपण आभार मानलं पाहिजे. वायरमन किती वॅट चा बल्ब आहे? 2 मगाशी मित्रांना आपण म्हणलेलं समुद्र आहे, पण हे तलाव आहे. हा चांगला मोठा तलाव आहे, सुंदर निसर्गरम्य. आणि त्याच्या माग ह्या डोंगराव खंडोबाचं मंदिर आहे कोथुळचं. आणि मागाशी आपण त्या डोंगराच्या गुफेत गेलतो, तोगा ते डोंगर. आणि हे मंदिर आहे ह्या खड्ड्यात, बघू शकता तुम्ही काशी विश्वनाथाचं. चला आता घरी जाऊ. तर मित्रांनो, या स्थळाच्या काठी आपला आजचा व्हिडिओ इथं संपला असं मी जाहीर करतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब केलंच पाहिजे. आणि आपण मगाशी त्या गुफेकडे गेलतो, त्याचा तेवढे डोंगर आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता आम्ही चाललेलो घरी.